कडलक इन्वेस्टमेंट, मेडिक्लेम इन्शुरन्स, टर्म लाइफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील विश्वसनीय नाव म्हणजेच कडलक इन्व्हेस्टमेंट संगमनेर. ठिकाण S5 दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल हॉटेल पंचवटी गौरव शेजारी संगमनेर. 9492585786 आणि 9492840086. पाथर्डीतील अमोल भैया गरजे मित्रमंडळाच्या वतीनं शहरातील शेवगाव रोडवर लोकनेते गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं. याचं उद्घाटन प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तहसीलदार श्याम वाडकर, आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांच्या हस्ते झालं. यावेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपा तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, शिवसेना नेते भगवानराव दराडे, येळीचे सरपंच संजय भाऊ बडे, नायब तहसीलदार नेवसे, नगरपरिषद मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, भाजपा युवा मोर्चाचे मुकुंद गर्जे, पंचायत समिती सदस्य सुभाष केकान, नगरसेवक बंडू बोरुडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस सीताराम बोरुडे, भाजपा शहराध्यक्ष अजय भंडारी, अर्जुन धायतडक यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. श्री अमोल गर्जे आणि त्यांचं मित्रमंडळ यांच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये पुन्हा कोविड पॉझिटिव्ह रुग्णांकरता स्रोत असलेल्या कोविड सेंटरच्या निमित्तानं उपस्थित प्रांत साहेब, आपल्या तालुक्याचे सभापती साहेब श्री अर्जुन ते, माझे सर्व अधिकारी सहकारी आणि उपस्थित बंधूंनो, अत्यंत चांगलं एक संकल्पना घेऊन श्री अमोल गर्जे आणि त्यांची जी काही सगळी टीम आहे या कोरोनाविरोधी लढ्यामध्ये आजपासून उतरलेली आहे. तुम्ही पण वेळोवेळी त्यांनी योगदान दिलेलंच आहे. कोविड सेंटर करतोय, शुभेच्छा तर आपल्याला आहेतच, परंतु अपेक्षा अशी आहे की थिएटरसारखं इथे हाऊसफुल होणार नाही आणि आपल्याला जे आहे पाथडीच्या फार लोकांना जे आहे कोविड सेंटरमध्ये येण्याची वेळ भविष्यामध्ये येणार नाही आणि कोरोना जो आहे तो आपल्यामधून ही जी काही दुसरी लाट आहे ती ओसरून आपलं जे शहर आहे ते सुरक्षित राहील. त्या व्यतिरिक्त जे आता पॉझिटिव्ह येतील निश्चित पद्धतीने अत्यंत चांगली VIP जे आहे ट्रीटमेंट इथे म्हणजे त्याला मिळेल. इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून जे आहे रुग्णांना जे आहे चांगली सुविधा निश्चित पद्धतीने इथे मिळतील. बाकी आरोग्य विभागाच्या वतीने स्टाफ असेल, मेडिसिन असेल, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत ज्या आहेत निश्चित पद्धतीने या ठिकाणी पुरवल्या जातील. परत एकदा आपल्या सर्वांना जे आहे आपण सर्वांनी जे काही एक चांगलं काम हाती घेतलेलं आहे त्याकरता तालुका प्रशासनाच्या वतीने आपले मनपूर्वक धन्यवाद देतो. कोशियाळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होत आहे आणि प्रसार कसा थांबवायचा याच्यासाठी काय केलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या मित्रमंडळाच्या वतीने आज या ठिकाणी कोविड केअर सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. खरं तर बघितलं आपल्या पाथर्डी तालुक्यामध्ये कुशियाळामध्ये अनेक तरुण मुलांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. हे सगळं बघत असताना अतिशय वाईट असं वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. जर आपण चांगली व्यवस्था केली, आज जर बघितलं जे रुग्ण पॉझिटिव्ह निघतात ते घरी थांबत नाही, कुठेतरी बाहेर फिरतात, कुठेतरी खरेदी करायला जातात, त्याच्यामुळे याचा प्रसार होत चालला आहे. त्यांची जर आपण चांगली व्यवस्था केली त्यामुळे आम्ही या ठिकाणी असा निर्णय घेतला एक चांगली व्यवस्था आपण या रुग्णांसाठी करू शकतो जेणेकरून लोक पेशंट विलगीकरणात राहतील व लवकरच या कोरोनाचा प्रसार सुद्धा थांबला जाईल. आज जर बघितलं या कोरोना सेंटरमध्ये आम्ही साहेब 8 दिवस भागवत कथे सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. दुसरी गोष्ट या पाथर्डी शहरातील देशमुख डॉक्टर असतील, तसेच दुसऱ्या डॉक्टर असतील, कोटकर मॅडम असतील, या सुद्धा या ठिकाणी पेशंटला व्हिजिट देऊन त्यांच्यावर लक्ष देऊन त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी घेऊन त्यांना गोळ्या औषध देऊन त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा लक्ष असणार आहे. आणि पेशंटला त्या ठिकाणी आम्ही लायब्ररी सुद्धा सोय केली आहे. पूर्ण त्यांच्या त्या ठिकाणी वाचनामध्ये पण वेगळं दुसरीकडे वळलं आहे. आणि हे करत असताना सगळ्यात आमच्या मित्रमंडळाचा त्या ठिकाणी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आम्ही हे करणं शक्य झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रशासनाला मी विनंती करेन की तुम्ही सुद्धा त्या कोविड केअर सेंटरकडे चांगलं असं लक्ष द्या, तुमचा एक चांगला स्टाफ द्या, मेडिसिन या ठिकाणी द्या, जेणेकरून पेशंट सुद्धा आम्हाला चांगली देखभाल या ठिकाणी येण्यात येईल. तर यावेळी सर्वांचे आभार नितीन गटाणी यांनी मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.